यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. सेमीफायनल नंबर टू केपीएल 2023 पहिला ओव्हर भावेश दमडे राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल खोदून काढला लॉंग अपच्या दरम्यान हा फटका फसलाय आणि पहिल्याच बॉलवरती धक्का बसला. सूरज पोपट रणजितजी नरोडे साहेब यांचं इथे आगमन आणि त्यांचं या संपूर्ण करंजरे ग्रामस्थांच्या वतीनं या केपीएल मध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. मी आदरणीय तानाजी शेलार साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं करावा. या स्पर्धेची गोड आठवण भेट सन्मानचिन्ह देऊन त्यांना आम्ही इथे सन्मान करत आहोत. आपलं मनपूर्वक असं या ठिकाणी स्वागत. सनीदादा खरं तर सामनावीराची ती बॉटल आहे ती बघून वाटतं शॅम्पियनची बॉटल दिली एखादा खेळाडूला जे इंग्लिश खेळाडू खरं तर विनिंग मुवमेंटला सेलिब्रेशनसाठी घेतात तशी बॉटल त्या ठिकाणी दिली आहे. आणि खूप चांगला खेळ त्या ठिकाणी पाहिला आपण त्या कैलाशी शेलारांच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये. सर तसं बघायला गेलो ना तर या पृथ्वीमध्ये जेवढं जेवढं म्हणजे जेवढं जी मेहनत केलेली आहे जे म्हणजे आम्ही ग्रामस्थ असून पण आमची एवढी मेहनत नव्हती मला वाटते पण जी मेहनत केलेली आहे खऱ्या अर्थाने ती शैलेश चव्हाण तसं राहिलं मेन सुरेश शेलार आणि अजून जय भोईर सोपान पाटणकर हे काही जे सात आठ जण आहेत त्यांनी भरपूर या मेहनत घेतलेली आहे या केपीएल साठी. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं संतांनी म्हटलंय. प्रत्येकाचं योगदान या स्पर्धेला लाभलं आणि त्यानंतर आमचं मनपूर्वक म्हणजे मनम जिंकणारे आमचे प्रशांत बालम म्हात्रे यांचा देखील त्याच्यामध्ये समावेश आहे. आता एवढी सर्वांची नावं घ्यायला तेवढा काय एवढा मी प्रॉमिटर प्रॉपर नाहीये आणि तसं इथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न हा फटका फसलाय आणि इथे मात्र विकेट मिळाला. आणखीन एक विकेट मिळतोय फिल्डिंग करणाऱ्या टीमला किंग्स करंजाडे किंग्स इलेव्हन करंजाडे. मागाशी मी किंग्स इलेव्हन पनवेल या संघाचा उल्लेख केला का तर आदर्श संघ नेहमी व्यावसायिक क्रिकेट खेळतो पण इथे किंग्स इलेव्हन पनवेल आदरणीय माजी सरपंच रामेश्वरजी आंग्रे साहेबांचा संघ तुम्ही मैदानामध्ये खेळताना पाहताय. आणि बॅटिंग करणारा संघ पाहता तुम्ही या ठिकाणी रॉयल चॅलेंजर करंजाडे आणि व्यवस्थापक मध्ये करंजाडे जे मानवकृत आहेत तसा भूषण खैरे माझा भाचा प्रतीक जाधव भावेश दमडे हे असे जे सात आठ जण मिळूनही केपीएल नियुक्त केलेली आहे. आमचा योगदान त्याच्यात खूप कमी आहे. आम्ही फक्त यायचो मागून निघून जायचा पण हेही जे प्रयत्न करून यांनी हेही जे सर्व रचलेलं आहे ते जी नावं घेतलेली तयारी आणि इतर दोघं तिघ जण कोण राहिली असत त्यांचा भरपूर काय त्याच्यामध्ये सहयोग आहे. विकेट मिळाला या क्षणाला आपण पाहताय खरं तर फिल्डिंग करणाऱ्या टीमला भावेश दमडे या खेळाडूला रेग्युलर संघातला हा एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज आणि आपली गुणवत्ता त्याने मात्र आतापर्यंत या षटकामध्ये सिद्ध केले. पहिलं पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि उपांत्य फेरीचा हा दुसरा सामना आहे त्यामुळे बॅटिंग आली मैदानाच्या आतमध्ये रॉयल चॅलेंजर्स करंजाडे संघाच्या वाट्याला. त्यांना टार्गेट पहिल्या सत्रामध्ये सेट करायचं आहे. जर का चांगलं टार्गेट सेट झालं तर धावा त्यांना वाचवता येतील कारण नेक्स्ट मॅचमध्ये तुम्ही पाहणार आहात खरं तर ज्याने मागच्या सामन्यामध्ये सहा धावा तीन धावा वाचवल्या एका षटकामध्ये ते खेळाडू त्याने चांगली बॅटिंग देखील केली होती. हरीश जांगरे 41 धावांची इनिंग त्याने साकारली होती त्यामुळे या पहिल्या सत्रामध्ये मोठं टार्गेट सेट करावं लागेल. ऑन साइड मध्ये हा फटका सजवलाय लॉंगॉच्या दिशेमध्ये फटका धर्मा पुजारी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सिंगल आली सिंगलने स्ट्राईक रोटेट केली आहे तब्बल तीन धाबा धाव फलकावरती. खरं तर करंजाडे प्रीमियर लीग मी मगाशी म्हटलं अनेक स्पर्धांमध्ये आम्ही सांगत असतो सर्वात श्रीमंत अशी ही प्रीमियर लीग आहे आणि या स्पर्धेमध्ये संपूर्ण करंजाडे ग्रामस्थांची एक एकजूट तुम्हाला नेहमी पाहायला मिळते आणि आतुरतेने 365 दिवस हे सर्व करंजाडे ग्रामस्थ या स्पर्धेची आतुरतेने बाट पाहत असतात. टोक्रशर यॉर्कर शेखर साहेब कुठे असतील त्यांनी शैलेशशी संपर्क साधा होता. टोक्रशर यॉर्कर लाऊड अपील झाली होती पंचांकडे मध्ये दबाव क्रिएट केला होता परंतु पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ कदाचित इम्पॅक्ट लाईन लेग स्टिकच्या बाहेर असावी आणि इथे मात्र आपण पाहता खेळाडू सुरक्षित एक रन मात्र मिळेल बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये रॉयल चॅलेंजर्स करंजाडे या टीमला. रोशननी जर का षटकार मारला रोशननी तर सनी कायकाडी तर्फे त्याला 500 रुपयाचा पारितोषिक आहे रोशननी बघा आणि हेमंत गायकर तर्फे बी 500 रुपये रोशन साठी स्कीम. रोशन गायकरला हे पारितोषिक आलंय प्रत्येक षटकाराला तब्बल 1000 रुपये या ठिकाणी हे पारितोषिक या गाडूला आलं या चेंडूसाठी या चेंडूवरती आला तर संधी फक्त या बॉलसाठी तुम्हाला आहे 1000 पारितोषिक मिळेल.
इथे आपण पाहू शकाल पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा वर्ण शॉट एक्सा कव्हरला चांगली फील्डिंग तेवढा चांगला थ्रो आणि इथे क्विक सिंगल पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. पहिलं षटक संपलं भावेश दमडेचं. या षटकामध्ये फक्त चारच धाबा दिल्या, गडी बाद केले दोन. काय सांगाल या गोलंदाजाबद्दल? याच करता मी बोललो ना, माझा फेवरेट प्लेअर म्हणजे जे आमच्या टीम मध्ये मानला जातो तो मी भावेश दमडेला. जसा ठाण्याचा भावेश आहे तसा आमचा करंजाड्याचा भावेश दमडे. क्या बात आहे, भावेश दमडेने मात्र इम्प्रेस केले या पहिल्या षटकामध्ये आणि अतिशय विश्वासू खेळाडू सनी कैकाड यांचा हा खरं तर विश्वासू खेळाडू आणि त्याने मात्र दमदार कामगिरी या पहिल्या षटकामध्ये केली आहे. भरपूर मॅचला असे झालेले आहेत का भावेश आमचा चौथा ते पाचव्या फेरीला येतो, पाचवा ते सहावा उतरतो आणि लगातार एक दोन सिक्स मारून आमच्या टीमला विन करून देतो. भरपूर वेळा असं झालेलं आहे. बघा अक्षय हा खेळाडू सनी दादा अगदी सुरत वरून आलाय करंजाडे प्रीमियर लीग खेळण्यासाठी. त्याला या म्हणजे क्रिकेट म्हणून त्याला करंजाडे प्रीम साठी त्याला खूपच आवडत असते आणि नेहमी तो दर्जा देत असतो या गोष्टीचा. खरं तर आपण पाहिला तो सध्या नोकरी मुळे मात्र बाहेर आहे, परंतु तरी देखील त्याला गावाचं प्रेम या करंजाडे प्रीमियर लीगचं प्रेम मात्र त्या इथे या स्पर्धेमध्ये घेऊन आलंय आणि त्याच्याकडे आता मात्र चेंडू दिला संघ नायकाने. अक्षय गायकवाड पहिला डॉट बॉल टाकलाय, फक्त धावा धाव फलकामध्ये, चार स्टॅकिंग एंडला खेळाडू आहेत त्या ठिकाणी. रोशन गायकर आणि त्यांच्या बरोबरने भूषण अंग्रे हे दोन खेळाडू. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह लॉंग ऑन मध्ये बॉल चाललाय, पहिली धाव वेगाने पूर्ण केले, फिल्डिंग चांगली, तेवढा चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला आणि इथे मात्र आता आले ती म्हणजे सिंगल. सिंगलने संघ पुढे चालला. थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे आता हा खेळ मैदानामध्ये तुम्ही होताना पाहताय. योगेश राणेंनी जर का बाउंड्री आडवली किंवा कॅच पकडली तर सनी कायकाडी विजय त्याला हजार रुपयाचा पारितोषिक, हजार रुपयाचा पारितोषिक योगेश राणेसाठी. विकास सिंग आमचे पाहुणे, त्यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलं भूषणसाठी. जर त्यांनी षटकार मारला तर मात्र भूषण सिंग, बघा हे प्रेम आहे त्या भूषण वरती, त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि देव आंग्रेंनी जरी बाउंड्री अडवली तरी त्याला 1000 रुपये सनी कायकाडी तर्फे. देव आंग्रेंनी जर का बाउंड्री अडवली तर चला, भरपूर पारितोषिके आहेत या स्पर्धेमध्ये. ऑन ड्राईव्ह केला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट, बॉल चालला मिडविकेट क्षेत्राकडे, पहिली धाव अतिशय वेगाने कम्प्लीट केली आहे. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, खरं तर चांगली फिल्डिंग. असं म्हणतात फिल्डिंग डिपार्टमेंट हे फार महत्वाचं असतं आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मागच्या सामन्यामध्ये योगेश राणे यांनी एक झेल पकडला आणि 1500 रुपये कमावले होते. चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती. पुन्हा एकदा त्याच दिशेने खरं तर आपण पाहिला सिंगल डबल वरती भर देतात दोन्ही खेळाडू. मोठे फटके अजून आलेले नाही आहेत. इथे रनआउटची संधी आली होती. चांगलं ताळमेल या दोन्ही खेळाडूंमध्ये पाहायला मिळालं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत दोन धावा कम्प्लीट केल्या आणि धावा आल्या धाव फलकावरती, त्या म्हणजे दोन गडी बाद 9 धावा. टॉप ऑर्डरचे दोन खेळाडू बाद झाले, त्यामुळे आता भागीदारीमध्ये लक्ष दिलं जाईल आणि चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न अंतिम षटकामध्ये हाणामारी करण्याचा प्रयत्न राहील या खेळाडूंचा. इथून मात्र एक मोठी भागीदारी त्यांना बनवायची आहे. चांगली स्ट्रॅटर्जी या सामन्यामध्ये. बॅक टू द बॉलर खेळले, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडूला पकडलाय आणि तिथे मात्र रन नाही आहे. डॉट बॉल आलाय अक्षयकडून. अक्षय गायकवाड सुरत वरून करंजाडे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये तो सहभागी झालाय आणि त्याचा चांगला खेळ आपण पाहता मैदानामध्ये. सनी कैकाडी करत आता आम्हाला टेन्शन आलंय, येणाऱ्या कालावधीमध्ये उत्कृष्ट समालोचक बनतील. सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा नेहमी चांगलं योगदान राहिलंय आणि आज आपण पाहता ते देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये नक्कीच आम्हाला थोडंसं सहकार्य करतायत. डॉट बॉलला दोन षटकं संपली. दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या या ठिकाणी रॉयल चॅलेंजर्स करंजाडे संघाची धावसंख्या लागली धाव फलकावरती, ती म्हणजे 2 गडी बाद 9 धावा. स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा आणि त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचा आराध दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. कदाचित कदाचित मला वाटते पुढची जी KPL असेल तर मला तर वाटते आमचे माजी सरपंच रामेश दादा आंग्रे यांचा जो सुपुत्र आहे देव याची खूप छान बॉलिंग आहे. जेव्हा मी ट्रपमध्ये आता 2 दिवस आधी आम्ही प्रॅक्टिस करत होतो तेव्हा त्यांचे मी 2-3 बॉल केलो तर ते बॉल मला समजले नाही, तर त्यामुळे एवढी त्याची काय बॉलिंग खूप छान आहे. तर मला वाटतं पुढच्या KPL 100% त्याला बॉलिंग देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला समजल्यानं चांगला बॉलर असेल. मी बघितलं त्याचे बॉल मी स्वतः केलो
ठीक आहे मी एवढा बॅट्समन ना बॉलिंग टाकतो पण मला तेवढा तरी नॉलेज आहे त्याचे बॉल रेग्युलर ग्रामीण क्रिकेट खेळता त्यामुळे नक्कीच तुम्हाला हा म्हणजे मी त्याला पहिल्यांदा होतो मी विचारलं बालाचं पाय पाळण्यात दिसत जेव्हा मी त्याला बोललो का हा तू बॉलर तेव्हा मला समजलं काय अमित दांग्रेंचा मुलगा हा मला माहिती नव्हतं देव म्हणजे कोणाचा मुलगा त्याच्यानंतर समजल्यानंतर शुद्ध बीजापोटी फळे रसालो गोमटे बरोबर बरोबर अगदी वडिलांच्या पायावधी पावलावधी पाऊल ठेवून बरोबर तसं आमच्या फेसबुक लाईव्ह म्हणजे एकदम प्रसिद्ध आमच्या विजय ठाकूर पण इथे आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या सोशल मीडिया हँडल करणारे करत अगदी अगदी त्या फेसबुक आले का लोक बोलून जातात का त्यांची फेसबुकची गोष्टच वेगळी म्हणजे एवढी क्रेज त्यांची आहे बस बस अगदी चला जाऊया मैदानाकडे भावेश तांबडे पुन्हा एकदा आले या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती पहिला बॉल त्याचा या षटकातला शॉर्ट मिडियम स्क्वेअर लेगला चालला सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात दोन्ही खेळाडू दोन धाबा आल्या या चेंडूवरती धावा बनवायच्या आहेत आतापर्यंत 11 धाबा धाव फलकावरती आल्या किमान 40 प्लस रन सनी दादा इथे बनवावे लागतील अगदी अगदी 40 प्लस म्हणजे 40 ते 45 स्कोर इथं कमीत कमी पाहिजे तो फायटिंग टोटल राहील बरोबर बरोबर फायटिंग टोटल राहील आणि तो प्रयत्न आता करावा लागेल असा कोणता खेळाडू आहे ज्याच्याकडे क्षमता आहे मोठी फटकेबाजी करण्याची मला तर भूषणवर भरपूर काही विश्वास आहे कारण का भूषण आणि मी रोज मला बोलतो ना जेवढ्या मॅचेस होत्या भूषण आणि मी एकत्रच खेळतो आणि 11 मधला तो टॉपचा प्लेअर आहे येस भूषण वरती भरपूर जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्याकडे आहे या सामन्याची या संघाच्या धावा बनवण्याची त्याच्याकडून मात्र भरपूर अपेक्षा असतील क्लीन बॉल यॉर्कर परफेक्ट यॉर्कर ऍक्युरेट बॉल याच करता आधी बोललो भूषणकडे क्षमता आहे पण माझा फेवरेट प्लेअर भावेश तांबडे पुन्हा एकदा चमकला मला वाटते कदाचित मी बोलण्यावर त्याला जास्त जोश येत असेल ते सांगू शकत नाही दादा तुझे सगळे फेवरेट आहे पण हा माझ्या त्याच्या अंगात आला असा असा वाटावा भावेश तांबडेच्या अंगात असा होऊ शकतो कारण भावेश नावे काय तर कदाचित त्याचा रूप घेतला असं कारण भावेश पवार पण असाच बॉलिंग टाकतो प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार बरोबर प्राऊड ऑफ आमचा भावेश आवर्जून विचार खरं तर तुम्हाला विचारेन आपण करंजाडे प्रीमियर लीग खेळता परंतु आज ग्रामस्थांना देखील वाटतंय की आपल्या गावातील खेळाडू उद्या जाऊन रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळावा काय म्हणाल याच्याबद्दल आज या खरं तर करंजाडे प्रीमियर लीग मधला असा एका दोन खेळाडू जे पुढे जाऊन रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये रायगड प्रीमियर मधले 2 ते 3 प्लेअर खेळलेले आहेत तसा आमचा लोकेश भगत आहे सुरज शेलारे दिनेश शेलारे हे तिघे जण रायगड प्रीमियर खेळलेले येस खरं तर ही आनंदाची बातमी आहे खरं तर आपल्या गावासाठी कारण करंजाड्याचं गाव आता मोठ्या पातळीवर आणि आता जे मला वाटतं रायगड प्रीमियर लीगच्या पुढच्या उद्योग जो आमचा मेन बॅट्समन म्हणजे आमच्या करंजाडीची शान आणि आम्हाला जो सपोर्टिंग आणि आमच्या टीमला पुढे घेऊन जाणारा आता म्हणजे करंजाडे गावातला प्रतीक जाधव हा खूप फॉर्मला आहे आणि चांगला टेक्निकल रिव्हर्सचे फटके चौफेर टोलेबाजी ही त्याची ओळख राहिली 11 धावा धावफलकावरती आहेत पुन्हा इथं आपण पहिला फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला बॉल अलॉंग द कार्पेट लॉंगअपच्या दरम्यान सिंगल पूर्ण केली आहे खराब फिल्डिंग क्षेत्रक्षे थोडेसे मुंबल झाले आणि त्यानंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केल्या 2 धावा इथे आल्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय आतापर्यंत या फलंदाजानं भावेश दमडे या गोलंदाजाने त्याचं कौतुक करावं तेवढं कमी पहिल्या षटकामध्ये 4 दिल्या गडी बाद करे 2 सेकंड ओव्हरमध्ये अक्षय गायकवाडने फक्त 5च दिल्या तिथे मात्र एक इकॉनॉमिक स्पेल पार मिळाला परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय भन्नाट वेग या खेळाडूकडे आहे खरं तर एम्ब्रोस नावाचा एक व्यावसायिक दर्जाचा गोलंदाज त्याची ऍक्शन तुम्हाला या खरं अनुभव खेळाडू म्हणजे फिल्डिंग मधला आपला 40+ हिशोबाने त्याने एक जो प्लेअर भेटलेला आहे तो मला वाटतं सोन्यावर पिवला भेटलेला आहे तो हरेश आंग्रे येस हरेश आंग्रे डेफिनेटली या संघाचा की प्लेअर आहे त्याने मागच्या सामन्यामध्ये करून दाखवलं तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय यावेळेस देखील आपण पाहिला ड्राईव्ह केला बॉलला खरं तर सिंगल डबलने फारसा प्रभाव किंवा या सामन्यामध्ये दबाव वाढणार नाही या फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती जर का रोशन गायकर मैदानावर असेल तर कमीत कमी मला वाटतं 40 ते 45 धावा करू शकतो रोशन गायकर असल्यावर मैदानावर नक्कीच क्षमता आहे या खेळाडूकडे रोशन गायकर करंजाड्यामधला आता मला वाटतं सेकंड टॉपला तोच आहे आमच्या करंजाड्यामध्ये रोशन गायकर याच्याकडे प्रचंड क्षमता आहे त्याला मात्र आता स्वतःला सिद्ध करावं लागेल या निर्णायक मॅच मध्ये प्रेझेन्स खरं तर आपण पाहिला या स्थितीमध्ये कट केला बॉलला रामेश्वर आंग्रे साहेब बघा काय फिल्डिंग आहे संघ कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकला पाहिजे त्यासाठी मात्र ही त्यांची तळमळ तुम्हाला या फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये पाहायला मिळाली परंतु ओव्हर थ्रोच्या धावा देखील आल्या तर आमच्या गावाचं जे ब्लू डायमंड नाव पडलेलं आहे ते रामेश्वर आंग्रे हरेश आंग्रे जेव्हा हे जे प्लेअर होते तेव्हापासून आमच्या गावाचं नाव क्रिकेटचा ब्लू डायमंड हा नाव पडलेलं आहे यस ब्लू डायमंड जगातील सर्वात महागडा हिरा आणि खूप युनिक नेम या संघाचा आणि तेवढीच दमदार कामगिरी या संघाची आम्ही अनेक स्पर्धांमध्ये पाहिली करंजाडे ब्लू डायमंड करंजाडे शकत नाही एवढा वेळ ना आपल्याकडे काय बोलायचं गावाचे नव्हते
चला खर तर तीन षटक संपली आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आल्या धावफलकावरती त्या म्हणजे तब्बल 16 धावा गडी पास झालेल्या त्या ठिकाणी आपण पाहू शकाल 3-16 धावा फक्त धावफलकावरती बघा सेमी फायनलचा हा सामना आहे प्रेक्षकांना अपेक्षा आहे सामना हाय वोल्टेज व्हायला हवा जो मागचा झालाय 100% जे तुम्ही बोलले ते एकदम परफेक्ट बोलले हाय वोल्टेज झाल्याशिवाय लोकांच्या मनात अंतर वाढणार नाही खर तर आपण पाहिलं आज तुमचा ग्रामीण संघ अनेक स्पर्धेमध्ये खेळतो त्यामागे तुमच्या सर्व ग्रामस्थांचं एक चांगलं योगदान राहिलंय आमचे ग्रामस्थ जेव्हा आम्ही मॅचला जातो पहिले विचारतात लाईव्ह मॅच चालू आहे का आणि जवळजवळ आमच्या ग्रुप जो करंदाडे ग्रुप आहे त्याच्यामध्ये 300 ते 400 जण गाव आले आणि सर्वांचे मेसेज असतात आम्हाला जेव्हा हे आमचे अपडेट असते किंवा लाईव्ह असले तर लाईव्ह बघत असतात आणि अख्ख्या गावाचा आम्हाला फुल सपोर्ट असतो यस गावाचा सपोर्ट आहे म्हणून तुम्ही एवढा चांगला परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून नेहमी होताना आपण पाहिला आणि इथे आपण पाहता फक्त 16 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आल्यात आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये किमान 25 ते 30 धावा बरोबर अपेक्षित आहे जरच का या धावा आल्या तर ते फायटिंग किंवा डिपेंडेबल राहील या मॅच मध्ये अन्यथा हा सामना सहज जिंकतील मैदानाच्या आतमध्ये किंग्स इलेव्हन करंजाडे मला तर असं वाटतंय का 40-45 धावा झाल्याच पाहिजेत प्रेक्षक जे आलेत झाल्या तरी आपण टाकून देऊ पण झाल्या पाहिजेत मॅच हाय वोल्टेज झाला पाहिजे प्रेक्षक जे आलेत त्यांना अपेक्षा आहे सामना खरं तर अटीतटीचा व्हायला हवा करंजाडे प्रीमियर लीगचा शेवट हा खरं तर रोमांचकच असायला हवा आणि हे सामने देखील तेवढे हाय वोल्टेज व्हायला हवेत आणि इथून मात्र आता गिअर बदलावा लागेल या दोन्ही फलंदाजांना आक्रमक व्हावा लागेल आक्रमण हेच बचाव होतं तर त्याला स्पीडअप करा तिन्ही पंच सामना पण लगेच सुरू करा प्लीज बघा त्यांची देखील व्यवस्था कोल्ड्रिंकची केली आहे सर्व आमचे आयोजक प्रचंड मेहनत घेतात सकाळपासून मी पाहिलं सर्वांकडे लक्ष आहे त्यांचं आयोजकांचं समालोचक असतील स्कोरर असतील लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल डीजेवाले असतील किंवा अंपायर असेल सर्वांची व्यवस्था खरंतर या कमिटीच्या माध्यमातून आम्ही होताना पाहता आणि भरपूर आम्ही स्पर्धा केल्या मध्ये या स्पर्धेसारखी कुठं स्पर्धा पाहिली नाही एवढी चांगली स्पर्धा आज करंजाडे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहत आहे 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज आलाय धर्मा पुजारी हा खेळाडू 4थ्या षटकामध्ये सरी दादा काय सांगाल या खेळाडू बद्दल हा खेळाडू असं आहे जर का कधी प्रॅक्टिसला येत नाही कधी नाही हकीकत आहे हा प्रॅक्टिसला कधीच नसतो कोणी पण बोला त्याला आम्ही एक मॅचला नेला त्यांनी 3 बॉलामध्ये 2 सिक्स मारलेले न प्रॅक्टिस करणारा माणूस आहे आणि खेळणारा चांगला आहे असं म्हणतात प्रॅक्टिस मेक अ परफेक्ट क्रिकेटर परंतु त्याला अपवाद आहे हा खेळाडू विदाउट प्रॅक्टिस तेवढा चांगला परफॉर्मन्स त्याचा राहिला आता केपीएल चालू झाली तरी त्यांनी मला वाटतं एकही दिवस प्रॅक्टिस केली नसेल पण त्यांनी चांगल्या चांगल्या बॉलरला 1-2 सिक्स मारलेले त्याच्याकडे असणारी गुणवत्ता त्याच्याकडे असणारं धाडस त्याच्याकडे असणारं खरं तर क्लास त्याच्यामुळे तो अनेक वेळा मात्र त्याने स्वतः सिद्ध केलं आणि इथे मात्र सिंगल पहिल्या बॉलवर त्यांनी सेकंड बॉल ऑन साइड मध्ये संघर्ष करतात धावांसाठी हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सिंगल मिळाले दुसऱ्या रनचा प्रयत्न होता आणि 2 धावा कंप्लीट रोशन जे करतो मला वाटतं खूप चांगलं वाटते कारण का तू 1-2-1-2 धावा काढून आपल्या संघाला पुढे नेतोय हे मेन पाहिजे सर्वे तुम्हाला 6 बाउंड्री जाईत नाहीये तू 1-2 जे धावा काढतो ते संघासाठी वाढतोय ते तुम्हालाच बेनिफिट होणार असलं परंतु ही स्लॉग ओव्हरची षटक आहेत या षटकांमध्ये मोठे फटके हवेत आता खरं रॉयल चॅलेंजर्स करंजाडे टीमला आयपीएल मध्ये आपण पाहिलं विराट कोहली संघ रॉयल चॅलेंजर आणि इथे मात्र रॉयल चॅलेंजर करंजाडे हा संघ मैदानामध्ये खेळतो टोटल रन स्कोर कार्डमध्ये आहेत त्या म्हणजे 19 धावा 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे गेअर बदलावा लागेल रोशनला हाफ ट्रॅकर निर्णायक क्षणाला मात्र आता आक्रमणाला सुरुवात झाली आहे रोहित शर्मा स्टाईलने बॉलला फेकलाय आउट ऑफ द पार्क षटकार चिलीम झुटका इमल गुटका बॉलर फुल बॅटमन मोकार खुश सन खनी डन धनी षटकार आमच्या हंपरची मजा तो रोशन मैदानावर असला का धावाचा सिलसिला हा चालूच राहणार आहे रोशन एक प्लेअर असा आहे का आम्ही पहिलेच बोललो आमच्या गावाचा सेकंड टॉप प्लेअर आहे तो कधीही गेम चेंज करू शकतो तो समय सूचकता बघा अगदी टायमिंग वरती या षटकाराला आणि 25 धावा धावफलकावरती आल्या अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला मोठ्या फटकानंतर मात्र सेन्सेबल क्रिकेट सिंगल घेतली दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला नॉन स्ट्रायकिंग हिटला भरपूर वेगाने आले थ्रो चांगला झालाय आणि इथे मात्र आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय गेलाय जर या ठिकाणी रनआउट मिळाला तर मात्र प्रेशर वाढेल बॅटिंग करणाऱ्या संघावर 100% प्रेशर कारण का
रोशनला मैदानावर टिकून राहणं ही सर्वात इम्पॉर्टंट बात आहे. महत्त्वाचा विकेट आहे या संघाचा. खरंतर धावा बनवणारा हा खेळाडू आहे आणि जर का तो बाद झाला तर मात्र अडचणी वाढतील. रॉयल चॅलेंजर करंजडे संघाच्या वाटेला बघून निर्णय आहे. तिसऱ्या पंचांकडे 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून अगदी रिप्ले टेलिकास्ट पाहिलं जाईल आणि योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. खेळाडू बाद आहे की नाही. बाद नसेल तर दोन धावा कंप्लीट होतील आणि बाद असेल तर फक्त एकच रन मिळेल. आणि निर्णय आलाय खेळाडू बाद. एकच धाव आली. बिग विकेट डाऊन. मोठा धक्का असेल रॉयल चॅलेंजर करंजडे टीमला. कृपया करून तुमचा 12वा प्लेअर कॉमेंटरी मध्ये बघा. 12वा प्लेअर न्यू बॅटर नेम सिद्धार्थ मोहिते. हा खेळाडू चालला होता 6व्या क्रमांकावरती. सिद्धार्थ मोहिते खर तर गावाबरोबर आता नवीन वसाहती मोठ्या संख्येने वाढू लागलेले आहेत आणि हे सर्व करंजडे गावाचे खेळाडू आहेत. सिद्धार्थ मोहिते आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॉलिंग ट्रॅक मध्ये आहेत. पुन्हा एकदा हरेश अंग्रे धर्मा पुजारी आहेत. माफी असावी. इथे देखील आता आल्या पावली माघारी परतावं लागेल. धर्मा पुजारी यांचा विकेट. हरेश अंग्रे यांनी इथे झेल पकडलाय. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतोय रॉयल चॅलेंजर करंजडे टीमला. त्यानंतर मात्र झेल बाद झाला. तो मध्ये सिद्धार्थ मोहिते. नवीन खेळाडू आता मैदानामध्ये गेलाय. कृष्णा वाघे 7व्या क्रमांकाचा खेळाडू. टार्गेट सेट करायचा. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला. खर तर किंग्स करंजडे संघाने परंतु इथे फुटवर्क नाहीये. असं म्हणतात मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये जर फुटवर्क नसेल तर त्याला काहीही अर्थ नाहीये. फुटवर्कची गरज होती आणि इथे मात्र हा डॉट बॉल आला. चार षटकं संपली आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर धावा आल्या धाव फलकावरती. त्या म्हणजे 5:26. आता अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक आहे. हे षटक अतिशय निर्णायक राहील दोन्ही संघांसाठी. मला तर वाटते कुठंतरी या षटकामध्ये 10 ते 15 धावा आल्या तर मला वाटते स्टेबल राहू शकतो काहीतरी. डेफिनेटली 40 जे आपण प्रेडिक्शन केलं किमान 40+ रन जर का तुम्ही इथे बनवल्या तर तुम्हाला संघर्ष करता येईल पुढच्या इनिंग मध्ये. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये मागच्या सामन्यामधला विनर करता सामनावीर हरेश अंग्रे वन ऑफ द लीजन. अतिशय अनुभवी खेळाडू आणि तेवढा चांगला परफॉर्मन्स त्यांचा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. पहिला बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. कट केला बॉल. कट केला. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी. लेग ब्रेक आपण पाहताय खरं तर हरेश अंग्रे यांच्या माध्यमातून. ऑस्ट्रेलियन संघाचा खरं तर लेग स्पिनर आपण पाहिला शेन वॉन. भरपूर बॉलला वळण देणारा तो गोलंदाज आणि इथे मात्र आपण पाहताय हरेश अंग्रे त्यांच्याकडे देखील हे व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळत आहे. धीम्या गतीचा बॉल. आणखीन एक इथे आपण पाहू शकाल डॉट बॉल आलाय. हा चेंडू जर का डॉट काढला तर सनी कायकाडीतर्फे 500 रुपयाचा पारितोषिक हरेश अंग्रेला. हा चेंडू डॉट काढला तर 500 रुपयाचा पारितोषिक सनी कायकाडीतर्फे. बघा स्वतः हरेश अंग्रे पारितोषिक. एक जर डॉट बॉल आणखीन आला तर इथे 500 पारितोषिक मिळेल. हरेश अंग्रे या खरंतर गोलंदाजाला. चार चेंडूंचा खेळ बाकी आणि फक्त 26 धावा या धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये टार्गेट बनवायचं आहे. इथे फुल टॉस. उंच गेला बॉल. अंतर कमी का आपलं क्षेत्रक्ष जज करतात त्या ठिकाणी आणि सोपा झेल सोडला. भावेश दमडे तिथे प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी पण पाहू शकाल दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला. बघा एक फुल टॉस आला. सर निर्णय योग्य द्या आम्हाला. भावेश तुझ्या एका कॅचने मला किती ऐकायला लागलं हे माग बघाले. काय काय लोक बोलायला लागल्यात. चला बॉल चेक केला जाईल. बाउंड्री आहे की सेव्ह. बॉल वाचवला तर बाउंड्रीचा इशारा आला. चौकार घोषित केलाय.
चार धावा इथे आल्यात या बॉल मध्ये खराब फिल्डिंग चा हा खरं तर या ठिकाणी परिणाम चार धावा मिळाल्या विकेट देखील गेला आणि चार धावा देखील आल्या बॅटिंग करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स करंजाडे संघाला 30 धावा धावफलकामध्ये अजून 10 हव्यात सरी दादा लगातार 2 सिक्स मारले तर माझ्यातर्फे 2000 रुपयाचा पारितोषिक दोन षटकार मारण्यासाठी 2000 द्यावे लागतील आणि इथे मात्र आता विकेट मिळतो रन आउटचा या चुका तुम्हाला रोखाव्या लागतील या चुकांमध्ये खरं तर आपण पाहिलं आतापर्यंत 6 गडी बाद झाले या संघाचे आणि फक्त 30 धावा धावफलकावरती आहेत सेमीफायनलचा सामना प्रेक्षकांना हाय व्होल्टेज होण्यासारखा असायला हवा असं वाटतंय परंतु या मॅचमध्ये आता खरं तर कौतुक करावं लागेल ते म्हणजे किंग्स इलेव्हन करंजाडे संघाचं अप्रतिम कमबॅक या सामन्यामध्ये राहिला मागच्या सामन्यामध्ये अगदी सुपर किंग्स संघासोबत त्याने धाबा डिपेंड केले आणि त्यानंतर पुन्हा एकदा या मॅचमध्ये मात्र दमदार कामगिरी या टीमची राहिली आणि दिनेश शेलार अँड कंपनी दिनेश शेलार अँड कंपनी तुम्ही पाहता या संघाला किती त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आहे मेगा अगदी 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 मेगा फायनल मध्ये दाखल झालेत आणि वन के फटाक्यांची माळ सोबत आणली त्यांनी लगातार जर का दोन बॉन्ड्या मारल्या तर माझ्यातर्फे 2000 रुपयाचा पारितोषिक बॅट्समनला लगातार दोन आणि दोन चेंडू ड्रॉट केले तर 1000 रुपयाचा पारितोषिक हरू सांगरेला दोन्ही बाजूला खरं तर या ठिकाणी पारितोषिक लावून रोख रक्कम इथे ठेवलेली आहे घेऊन जायची राऊंड विकेट हा डॉट बॉल आलाय हरेश अंगळे यांच्या बॉल मध्ये जर का तुम्हाला मोठे फटके घ्यायचे असेल तर तुम्हाला स्टेप आउट व्हावं लागेल कारण ते लेग ब्रेक करतायत आणि इथे मात्र हा डॉट बॉल तुडल धावा स्कोर कार्ड मध्ये आहे त्या म्हणजे फक्त 30 आता अंतिम बॉल आहे डॉट आला तर 1000 आणि इथे बॉलर बॅक ड्राईव्ह अंतिम चेंडूमध्ये धावा येतील त्याही महत्वाच्या राहतील दोन कंप्लीट झाल्यात आणि इथे मात्र दोनच धावा हा जर का डॉट बॉल झाला असता तर त्यांना 1000 रुपये भेटले असते चला 32 आल्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आता मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये किंग्स इलेव्हन करंजाडे संघाला करायच्या 33 आणि एका बाजूने मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी या ठिकाणी आपण पाहता रॉयल चॅलेंजर करंजाडे टीमला धावा रोखायचे 33 दोन्ही टीमला शुभेच्छा या लढतीसाठी आपण जाऊया पुन्हा एकदा डीजे ब्रेक कडे लेकिन शिरडी वहीं जाते हैं जिन्हें साई बुलाते हैं फिर से एक बार सनी जी आपका स्वागत हमारे कमबॉक्स में स्वराज विजय ठाकुर कल का सचिन तेंदुलकर कल का विराट यहां पर इस केपीएल का मजा ले रहा है लेकिन आरपीएल के बाद जितनी भी मैंने डे टूर्नामेंट किए ना इस साल सनी सर पहली बार मैं क्राउड देख रहा हूं डे की टूर्नामेंट में इस केपीएल में आरपीएल के बाद और क्योंकि आजकल बैलगाड़ा रेस का क्रेज काफी ज्यादा है और वहां पर क्राउड ज्यादा जा रहा है तो क्रिकेट के लिए थोड़ा क्राउड की कमी नजर आ रही थी लेकिन केपीएल में देखिए जहां देखिए आप वहां दर्शक 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 और दर्शक दर्शकों के लिए करंजाड़े प्रीमियर लीग मतलब एक फेस्टिवल है त्योहार है इस गांव का यकीन मानिए श्रीवर्धन हाल ही में वालवटी में मैं गया था फिर भी इस केपीएल का मैंने जिक्र किया था क्योंकि ये मेरी एक पसंदीदा टूर्नामेंट है हालांकि मिस किया मैंने दो दिन आखिरी दिन जैसे तैसे एडजस्ट किया और हमारे पसंदीदा आप जब तक आप आते नहीं तब तक क्या बोलते हैं मंच में रोमांच मजा नहीं आता है मजा तो जरूर लेकर आएंगे हम लेकिन इस मैच में 32 रन है ऐसा नहीं है कि 32 रन आपके पास लड़ने की ताकत नहीं है आपके पास ताकत है स्पीड अप कीजिए 32 रन है और 33 रन बनाने हैं 32 रन पहले सत्र में बने हैं पहला मैच आपने देखा होगा 42 रनों का बचाया था सरपंच साहब की टीम सनराइजर्स करंजाड़े ने तो यहां क्यों नहीं बचा सकती रॉयल चैलेंजर करंजाड़े बचा सकती है गेंदबाजों को अब अपनी गेंदबाजी का लोहा मनवाना होगा
उन्होंने किया है तो हम क्यों नहीं करेंगे। बारी बारी सबकी बारी, पहले उनकी अब हमारी बारी। ऐसा अगर अब होता है सनी सर तो ये मैच पहले सेमीफाइनल की तरह पैसा वसूल सेमीफाइनल मैच हो सकता है। तो देखेंगे अब। लेकिन रामेश्वर अंग्रे ने अपने बल्लेबाजों को कान मंत्र कुछ तो दिया होगा कि जाओ भाई खेलो, एक बल्लेबाज को पूरे 32-33 रन बनाने तक रुकना है। हरेश अंग्रे और भावेश दमड़े 40+ हरेश अंग्रे देखिए, लेकिन क्लास उनका नजर आया बल्लेबाजी में भी और गेंदबाजी में। इतिहास वही बनाते हैं जो पागल होते हैं, और ये क्रिकेट का पागल है, क्रिकेट का दीवाना है हरेश अंग्रे। 30 गेंदे 33 रनों की जरूरत। सुदर्शन पाटिल ने भी काफी अच्छी स्कोरिंग की इस पूरे तीनों दिन। देखिए 40+ के लिए भी एक अनोखा तोहफा है, उनके लिए भी प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए बाइसिकल दी जाएगी। मारुति पोपट ने उस साइकिल को हासिल किया था मेरे सामने, पर वह था दूसरा केपीएल का। लेकिन सभी इनाम जो है ना वो सुपर फोर में जो टीमें शरीक हुई है सेमीफाइनल में और फाइनल तक पहुंचेगी उन्हीं के लिए ये मौका है। अब देखना यह होगा, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है। हिम्मत मर्दा तो मदद है खुदा, बल्लेबाज रन बनाने की हिम्मत करेंगे या गेंदबाज हिम्मत करेंगे उन रनों को बचाने की। 33 महज आंकड़ा छोटा दिखाई दे रहा है, लेकिन शुरुआती दो ओवर में 2-4 विकेट, 2-4 डॉट गेंदे, 12 गेंदों में शुरुआती 9 रन, मैच एकदम से ओपन दोनों तरफ। लेकिन शुरुआती दो ओवर में 20 रन, मैच ओपन बल्लेबाजी करने वाली टीम के पास। जरूर करण जाड़े के वंडर बॉय जिसके बारे में आपने जिक्र किया था, प्रतीक जाधव ग्राउंड पे मौजूद है। हर कोई चाहता है फाइनल खेलने का सपना, हर कोई चाहता है कि मैं केपीएल की फाइनल खेलूं, लेकिन नसीब नसीब की बात होती है। आपने भी चाहा नाइट राइडर शायद फाइनल खेलेगी, लेकिन ये हो नहीं पाया। सबके दिल में होता है कि मुझे नंबर वन बनना है, लेकिन नंबर वन कोई एक ही बनता है। सीधे बल्ले से खेला और जो मैंने कहा था हरेश अंग्रे के बारे में, पहली गेंद के ऊपर विकेट निकाला, कहानी में ट्विस्ट आ चुका है, सनसनी फैल चुकी है मैदान के ऊपर। यह दूसरा सेमीफाइनल भी एक कांटेदार होगा। सूरज पोपेडा ने यह बेहतरीन कैच लपका और पहली ही गेंद के ऊपर पोपट ने यह कैच पकड़ा और पहली गेंद के ऊपर भूषण अंग्रे ने यह विकेट निकाला। ठोक दिए बड़ा झटका भूषण खैरे की गेंदबाजी के ऊपर। नए बल्लेबाज अक्षय गायकवाड़ सूरत से आए हैं, केपीएल के लिए कुछ करना चाहते हैं अपने फ्रेंचाइजी रामेश्वर अंग्रे साहब के लिए। 33 रन देखने में तो 30 गेंदों में एक छोटा आंकड़ा है, लेकिन पहली गेंद पर विकेट आने के कारण सनी सर अब यह टीम थोड़े बहुत संकट में आ चुकी है, थोड़ा प्रेशर तो जरूर होगा इनके ऊपर। भूषण हल्के हाथों से इस गेंद को खेला, जोपर्यंत भावेश दमड़े मैदानावर तोपर्यंत काही सांगू शकत नाही। हाँ ये तो है, ये आपके फेवरेट है और काफी अच्छा खेल भी रहे हैं, और आपने तीन मॅचला भावेश पवार भावेश दमड़े हा खेळला नाही, मला वाटतं आता तरी खेळतो तुम्ही मगाशी म्हटलं की जसं काही भावेश पवार त्याच्यात मध्ये संचारलाय, म्हणजे झपाटलेला चित्रपट तुम्ही पाहिला असेल, तुझा आत्मा माझ्यात माझा आत्मा तुझ्यात। ये गेंद हवा में है, क्या ये कैच होगा? और ये कैच नहीं हुआ, लेकिन अंपायर का इशारा, 6 रन भावेश दमड़े के बल्ले से। भावेश दमड़ेला मैदान मध्ये राहायचं हे मी तुम्हाला पहिले बोलले, भावेश दमड़े तोपर्यंत मैदान आहे तोपर्यंत काही सांगू शकत नाही। अगर इसी तरह ये छक्के बाउंड्रीज मारते रहे तो अंतर जो है 33 का वो आसानी से, शुरुआती दो ओवर में ही
हमें उस सेमीफाइनल के रिजल्ट का लगभग पता चल चुका होगा। तसा भूषण पण बॉलिंगला खूप छान आहे। भूषण ने जर का बॉलिंग चे दोन तीन बॉल डॉट काढला तरी चित्र वेगळा होऊ शकतो। निश्चित तौर पर क्रिकेट वैसा ही तो है, क्रिकेट में गेंद और बल्ले के बीच इश्क नहीं होना चाहिए, लड़ाई होनी चाहिए। इश्क लड़ाएंगे गेंद और बल्ला तो किसी एक के ऊपर वो प्यार बरसाएगा, लेकिन अगर टकराव होगा तो मैच में मजा आएगा। भावेश सीधे बल्ले से इस गेंद को खेला, लॉन्ग ऑफ क्षेत्र पर एक रन जरूर मिला। देखिए भावेश दमड़े ने सोचा कि एक बार मैं मौत के मुंह से आया बाहर जरूर हूं, क्योंकि वो छक्का उतना अच्छा छक्का नहीं था, आर पार नहीं था, वहां पे कैच हो सकता था। यो डॉट बॉल काटला तो माझ्या तरफे भूषण ला 500 रुपये आणि दोन धावा काढल्या धावून तरी 500 रुपये। देखिए सनी सरकाज मंडल खत्म ही नहीं हो रहा है, दोघांसाठी संधी, दोनों तरफ ये मौका है, सेमीफाइनल का मैच है। भूषण 500 लावले, 10,000 ने लावले, कौन खेलेगा सनराइजर्स के खिलाफ फाइनल मैच? डॉट काटले तो 500, रॉयल चैलेंजर करंजाड़े क्या खेलेगी किंग्स 11 करंजाड़े? भूषण अक्षय के लिए, अक्षय देखिए इतनी दूर से मैं आया हूं, वो खेल ऐसा खेल रहे कि भावेश को ज्यादा मौका दे रहा जो उनके साथी है। भूषण ने जर का डॉट बॉल काटला तो 500 रुपये आणि भावेश ने बाउंड्री मारली तो 500 रुपये। देखिए दोनों तरफ आग लगा रहे हैं, विकेट लिया तो 1,000 हमारे हेमंत गायकर साहब इनकी तरफ से। आयवा कैच पकड़ ली तरी 500 रुपये माया तरफे। हाँ ये बहुत बड़ा इनाम, आयवा कैच पकड़ ली तरी 500 रुपये। सुबह से अगर एक बेटा बिना काम से ये केपीएल देख रहा होगा और वो घर जाएगा तो माँ पूछेगी लेकर क्या आया, कम से कम आपके दिए द्वारा 500 का नोट तो वो दिखाएगा कैच लेने पर। ये लेग स्टंप के बाहर वाइट बॉल का इशारा, 33 का पीछा करते हुए रन आ चुके हैं, 10 रन 23 रनों की अभी भी जरूरत। मैच आसान है बैटिंग करने वाली टीम के लिए, लेकिन उस मैच को कठिन बनाना होगा, गेंदबाजों को कड़ी मेहनत करनी पड़ेगी, क्योंकि क्रिकेट में यह कहावत है जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत, तो संघर्ष करना होगा। भूषण को संघर्ष करना होगा, 1,000 रुपए का इनाम है इस विकेट के लिए, और ये कवच के ऊपर से खेला भावेश ने, और ये 4 रन मिलेंगे और इन 4 रनों से टोटल आता हुआ 14 रन। देखिए मैंने पहले ही कहा था शुरुआती 2 ओवर भावेश जितना आक्रामक खेलते हैं रिजल्ट नजदीक आएगा उनकी टीम के लिए, किंग्स 11 के लिए। चलिए मैच की तरफ हम चलेंगे, पहले ओवर की। शेखर बहुमात्र आपको बुला रहे हैं, माइक लेके जाइए, खेमे में जाइए ऐसा लग रहा है, क्योंकि बहुमात्र आपसे कुछ कहना चाहेंगे। इंटरव्यू बहुमात्र की बैट भी मिल गई थी, चैन कुली की मैन कुली, और उनका सुपला शॉट काफी फेमस हो चुका है, और उनकी हेयर स्टाइल हमेशा हर केपीएल में फेमस होती है, बाल को जो कलरिंग करते हैं वो मजा आता है। पिछले केपीएल में भी आपने देखा होगा सनी सर, उनके बाल काफी कलरफुल थे, और हरपन मौला इंसान है, इन्हें जीत और हार से कोई मतलब नहीं है, ये एंजॉय करते हैं। ये केपीएल एक ही मैंने शख्स देखा पूरे केपीएल में जो केपीएल को एंजॉय करते हैं, जीत या हार के लिए नहीं खेलते। कलाई के सहारे इस गेंद को मोड़ा है, कम से कम 2 तो जरूर मिलेंगे यहां पर, क्योंकि फील्डर काफी वाइड थे फाइन लेग के। सूरज काफी अक्षय काफी अच्छा खेल रहे, क्योंकि वो जानते हैं 33 का आंकड़ा, उसमें से अगर 14 रन शुरुआती ओवर में आ चुके हैं तो इस ओवर में 8-10 रन अगर हम लेंगे तो बाकी बचे 18 गेंदों पर हमें प्रेशर नहीं होगा। लेकिन हेमंत गायकर की दिल की धड़कनें तेज हो रही है, क्योंकि वो फ्रेंचाइजी है फील्डिंग करने वाली टीम के, रॉयल चैलेंजर करंजाड़े के, वो चाहते हैं कि उनकी टीम फाइनल खेले। हमारे आमचे भाऊ मात्र आहे आणि या भाऊ मात्रांकडून आपल्या 3 कॉमेंटेटरसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज झालंय, एकदा जोरदार झाले आमच्या भाऊ मात्रांसाठी, अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व, अगदी जरी त्यांचा संघ जरी या स्पर्धेमधून बाहेर झाला असला ना तरी एकदम आनंदी येते, आणि म्हणूनच मी म्हणेन अन्नदाता सुखी भाऊ, तुम्ही असेच सुखी राहा आणि हसत राहा आणि हसवत राहा।
इथे मात्र अक्षय यानं मारलेला हा डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने जबरदस्त कणकणीत असा चौकार. असं वाटतंय पहिल्या सेमीफायनल सारखी सनी सर ही दुसरी सेमीफायनल होणार नाही, कारण ज्या पद्धतीने धावांचा पाठलाग सुरू आहे, ज्या पद्धतीने आक्रमण होत आहे, आक्रमण असं होत आहे की ते विचाराने होत आहे, म्हणजे उगाच आडवे दिवे फटके मारले जात नाही, तर ज्या दिशेने चेंडू येतोय चेंडूच्या मेरिटनुसार खेळ केला जातोय, आणि चेंडूच्या मेरिटने ज्यावेळी खेळ होतो त्यावेळी नक्कीच अजून एक व्हाईट बॉल गोलंदाजावर दबाव येतोय आणि या व्हाईट बॉलने धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या पोहोचते ती 22 जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची गरज. तो अभी भी 11 रनों की जरूरत है. ये बैकवर्ड पर गए, गेंद गई वैकेंट एरिया में, मिलेंगे चार, और इन चार रनों से अक्षय जो सूरत से आए वो सपना देख के आए थे वहां से, मैं काम धाम छोड़ के आया हूं तो मेरा फाइनल खेलने का हक है. इसके लिए की नौकरी छोड़ते हैं, छोड़ के जब बॉलीवुड में आए थे अक्षय कुमार तो उन्हें तीनों खानों से टक्कर देनी थी, शाहरुख खान, सलमान खान और आमिर खान, लेकिन उन्होंने बराबर की टक्कर दे दी. और ये क्लीन बोल्ड लेकिन उन्होंने अपना काम किया है. 33 में जो उनका योगदान देना चाहिए था शॉर्ट बट स्वीट पारी वो उन्होंने खेली है. डीजे चारों तरफ लोगों का सपोर्ट, और जो ऊंची ऊंची मारते हैं वहां के जो बाहरी लोग रहने के लिए आए हैं वो भी इस केपीएल को सपोर्ट कर रहे हैं बतौर दर्शक. ये भी देखने लायक है सनी सर, केपीएल को आपके गांव के लोगों का ही नहीं आसपास के गांव के लोगों का भी प्यार मिल रहा है, पूरे पनवेल का प्यार मिल रहा है. सुबह हमने देखा महेश स्पोर्ट्स के महेश उरणकर को हमने देखा यहाँ पे, टिम्बोड़े के राहुल स्पोर्ट्स के राहुल मस्कर को हमने देखा. बघा हा सामना संपल्यानंतर सर्व जे दोन खेळाडू मेगा फायनल साठी असतील ना ते खेळपट्टीवर उभे राहतील, बाकी सर्व प्रेक्षक व्यासपीठावरील सर्व मान्यवर इथे मैदानाच्या सर्कलमध्ये उभे राहणार आहेत. आपण राष्ट्रगीत घेणार आहोत आणि त्यानंतर मेगा फायनलचा सामना आपण सुरू करणार आहोत. जो दोन्ही टीमचा 15 स्कॉड आहे तो स्कॉड फक्त खेळपट्टीवर असेल, बाकी पूर्ण जे प्रेक्षक असतील आपले सर्व पाण्यावर पाहुणे आणि सर्व जे सीमारेषेजवळ जो सर्कल आणि सीमारेषा या दिशेने आपण सर्वांनी उभं राहायचंय आणि त्यानंतर आपण ही गोडक्षण चित्रे टिपली जातील आणि त्यानंतर आपण राष्ट्रगीत घेऊ आणि त्यानंतर टॉस करून खेळपट्टीवर मेगा फायनलचा सामना सुरू करणार आहोत. नक्कीच नक्कीच धावफलकावर धावा लागल्यात त्या 26 आणि क्लीन बोल्ड, अजूनही 7 धावांची गरज आहे, आणखीन एक बळी मिळतोय. डीजे
लगातार विकेट भी जा सकती है और ये गैप शॉट है। क्या ये मैच होगा खत्म और इस मैच को जीता रामेश्वर अंग्रेजी की टीम किंग्स इलेवन करंजाड़े ने और वो फाइनल में पहुंच चुकी है। मंगेश शेलार साहब और रामेश्वर अंग्रे इन दोनों की टीम अब फाइनल में पहुंच